जुलै महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. आमदार मोनिका राजळे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं अशी मागणी अनेक पदाधिकाऱ्यांनी केली असली तरी तो विषय माझ्या अखत्यारीत नाही. मतदारसंघाची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालू असं आश्वासन विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी दिले. पाथर्डी येथील अप्पासाहेब राजळे मंगल कार्यालयात मोदी ॲट नाईन मिशन अंतर्गत पाथर्डी शेवगाव तालुक्यातील लाभार्थी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर आमदार मोनिका राजळे, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड आणि मृत्युंजय गर्जे, पाथर्डीचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, ताराचंद लोंढे, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, बापूसाहेब भोसले, जिल्हा परिषद माजी सदस्य राहुल राजळे, अशोक गायकवाड, विवेक नाईक आदींसह दोन्ही तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या योजना नीट केल्या पाहिजे. आज लाभार्थी मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना माझी विनंती आहे, या मोदी साहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणे आपल्यासाठी केलंय, केंद्र सरकार आपल्यासाठी करतोय, आपला आशीर्वाद तर आम्हाला हवाच. परंतु जिथे जिथे आपल्याला सांगते की मोदी साहेबांचे या ठिकाणी देशाला गरज आहे, आपल्या देशाला त्या ठिकाणी विश्वगुरु बनवायचं असेल, देशाला महासत्ता करायचं असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निवडून देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज देशामध्ये आपण बघाल, काल परवा मोठं परिवर्तन महाराष्ट्रात झालं. काही लोकांना आश्चर्य वाटलं असेल का झालं कसं झालं, तर लोक बाकी काही विचार करत नाहीत. आता लोकांच्या मनात एकच आहे की आम्हाला लोकसभेला मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे. आम्ही कुठल्या पक्षाचे आहोत महत्वाचे नाही, आणि कोण नेते आहोत महत्वाचे नाही. आम्हाला काही परिणाम दुष्परिणामांना सामोरं जावं लागलं तरी देशाच्या पंतप्रधान मोदींसाठी आम्ही त्या ठिकाणी भाजप सोबत असू, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी काल घेतलेली आहे. आणि एक परिवर्तन महाराष्ट्रात होणार आहे. आज सर्व पक्षांना वाटतं की आपल्या पक्षांच्या माध्यमातून काय होणार नाहीये. जर या देशाला पुढे न्यायचं आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल, तर भाजपच्या बरोबर चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतं, भाजपचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास करू शकतं. आज राष्ट्रवादीचं झालं, उद्या काँग्रेसही आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर येईल. परंतु कार्यकर्त्यांनी घाबरायचं कारण नाही, हे सगळे आलं की आमचं काय नाही, भाजप सगळ्यात पुढे असेल, कार्यकर्ता वाऱ्यावर नसणार आहे. तर आपल्या कार्यकर्त्यांना वाटतं अरे राष्ट्रवादी आलं, काँग्रेस आले, आम्ही कुठे असू. आज आपण मोठी लढाई लढतो, आज देशाचा पंतप्रधान आपण त्या ठिकाणी बनवायला निघालेलो. आणि मग जर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रवाहातून त्या ठिकाणी लोक येत असतील, तर आपण मोठ्या मनाने त्या ठिकाणी घेऊन आपल्याला देशाला त्या ठिकाणी पुन्हा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली. दरेकर यांनी भाषणातून मोदी सरकारचा गेल्या 9 वर्षातील यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेत कार्यकर्त्यांनी लाभार्थी पदाधिकारी आणि सर्वसामान्य माणसांबरोबर संवाद साधून शासनाची यशोगाथा सादर करावी. भाजपने कामाचा डोंगर उभा केलाय, त्यामुळे सरकारकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्यात. या गोष्टीचा विचार करता गाव पातळीवरील कार्यकर्त्यांची जबाबदारी सुद्धा वाढली आहे. याबाबत जनतेचा विश्वासाला तडा जाणार नाही, यासाठी आतापासून कामाला लागावे. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असे कितीही आले तरी भाजपच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात कामं भरपूर झाली असून पक्षाचा कार्यक्रम राबवण्यात मतदारसंघ अग्रेसर ठरलाय. शेवगाव पाथर्डी मतदारसंघात कामे भरपूर झाली असून पक्षाचा कार्यक्रम राबवण्यात मतदारसंघ अग्रेसर ठरलाय. कार्यकर्त्यांचा संच आणि परस्पर समन्वय चांगला दिसला दोन्ही तालुक्याला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य लाभेल, अधिकाधिक प्रकल्प हाती घेतले जातील. आमदार मोनिका राजळे यांनी निधीबाबत चिंता करू नये असंही त्यांनी सांगितलं. आपल्या समाजातील लहान लहान घटकांना न्याय देण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे. ही जी पुस्तिका आज आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करतोय, घरोघरी संपर्क अभियान चालू आहे. संपर्क से समर्थन हे अभियान आपल्याला सर्वांना करायचं, ते फक्त आमदारांनी किंवा खासदारांनी करणं अपेक्षित नाही. तो आपला नगरपालिकेचा नगरसेवक असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, त्याचबरोबर सरपंच असेल, त्यांनी सुद्धा आपापल्या भागामध्ये हे मोदी साहेबांचं जे 9 वर्षाच्या ज्या काही योजना आहेत, जे काही निर्णय त्यांनी घेतलेले आहेत, हे आपल्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. कारण आज प्रत्येकापर्यंत ग्रामीण भागामध्ये पेपर जात नाही किंवा मोबाईलची रेंज नसते, अशा अनेक अडचणी असतात. त्यामुळे आपण आपल्या नेत्याने जे काही काम केलं ते पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. फक्त कार्यक्रम हे कार्यक्रमापुरता किंवा पक्षाला कागदोपत्री दाखवणे हा या मागचा उद्देश नाही आहे. तर प्रत्येकाला आपल्याला स्वतः फिरून
उतरून आपल्याला काम करायचंय, आपल्या संघटनेचं काम करायचंय आणि म्हणून फक्त आपला भारतीय जनता पार्टी हा निवडणुका पुरते मर्यादित नाही तर आपण कायम कार्यरत असणारे कार्यकर्ते आहोत. आपल्याला 50 पैकी 90 पर्यंत आपल्याला काम करायचंय. आज आपल्या समोर असे आदर्श नेते म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. विशेषतः गिरीश भाऊ महाजनांचं जर उदाहरण दिलं ते फक्त निवडणुकीच्या वेळेस फॉर्म भरायला जातात आणि मतदान करायला जातात म्हणजे एवढं त्यांचं संघटनेचं काम त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे आणि प्रत्येक वेळेस त्यांचं मताधिक्य वाढत वाढत जातं. शेवटी पक्षाला आणि बूथ कार्यकर्त्याला आपल्या पक्षामध्ये खूप मोठं महत्व आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला काम करायचंय. विविध वक्त्यांनी आमदार मोनिका राजळे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी भाषणातून केली तर काही उत्साही कार्यकर्त्यांनी दरेकर भाषणाला उभे राहताच मध्येच उभे राहून पुन्हा तीच मागणी केली. यावेळी आमदार राजळे यांनी भाषणातून खुलासा करत कार्यकर्त्यांनी तशा भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त केल्या. त्यांना तसे बोलण्यास कुणीही सांगितलेलं नाही, कृपया याबाबत गैरसमज करून घेऊ नये असा खुलासा करत मूळ विषयावर येऊन भाषण केलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक माणिक खेडकर यांनी केले. सूत्रसंचालन राजीव सुरवसे तर आभार विष्णुपंत अकोलकर यांनी मानले. न्यूज रिपोर्टर सचिन दिनकर, एस्तान मीडिया, पाथर्डी.